जागो नाशिक, जागो भारत व श्रीराम कृष्ण आरोग्य संस्थान यांच्या संयुक्त विद्यमानाने गरजूवंतांना मोफत ब्लँकेट वाटप। नाशिक जिल्ह्यातील गरजू नागरिकांना श्रीराम कृष्ण आरोग्य संस्थांचे संस्थापक अध्यक्ष स्वामी श्री कंठानंद यांच्या नेतृत्वाखाली नाशिक तालुका नाशिकव्यापी ब्लँकेट वितरण अभियान 2022 या अंतर्गत अनेक गरजू वयोवृद्ध विधवा वंचित ग्रामीण शहरी व आदिवासी नागरिकांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले। एक हात मदतीचा हा उपक्रम मनाशी निश्चय करत वितरण जोरात सुरू आहे। नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सिन्नर तालुक्यामधील अनेक गावातील नागरिकांना याचा लाभ होत आहे। आदिवासी पाड्यात गरजू महिलांना व पुरुषांना ब्लँकेट वाटप करण्यात आले। या अभियानाच्या माध्यमातून स्वामी श्री कंठानंद सर्व नागरिकांना मार्गदर्शन करीत असतात। निसर्गाचे महत्त्व पटवून देणे, प्लास्टिकचा कमीत कमी वापर, वापरले तर त्याचा योग्य विल्हेवाट लावणे, शुद्ध सेवापरायण राजकारण इत्यादी विचार मार्गदर्शनात समाविष्ट असतात। प्रत्येक वितरण कार्यक्रमाची सांगता भारत माता की जय, वंदे मातरम, हर हर महादेव या सामूहिक घोषणांनी होत असतो। या अभियानात नाशिकमधील दानशूर लोकांचे तसेच कंपन्यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल धामणे। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा। लोकांसाठी आपण जर केलं तर त्याला सामाजिक कार्य म्हणतात की कौटुंबिक कार्य म्हणतात, घरचं कार्य म्हणतात ना हे? आपणच आहोत, सगळे आपलेच लोक आहेत। आणि कोणीही तुमच्या मनामध्ये जर वेगळा भाव निर्माण करत असेल तर त्यांना हाणून पाडायचं। हा, राजकारण चालूच नाही द्यायचं। काय चाललं पाहिजे? लोककारण चाललं पाहिजे, राजकारण नाही। मी माझ्या भूमीमध्ये राजकारण चालू देणार।